माहिती सेवा वृक्ष संवर्धन समितीच्या माध्यमातून पिंपळे जगताप येथे वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष धर्मराज बोत्रे यांच्या प्रयत्नातून साकारत असलेल्या धर्मनाथ देवराई वनीकरण प्रकल्पाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शिरूर आणि हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीमध्ये तब्बल 5000 वृक्षांची लागवड या ठिकाणी करण्यात आली। पिंपळे जगताप या ठिकाणी गेल्या वर्षी गायरान जमिनीवर 16000 वृक्षांची लागवड करून धर्मनाथ देवराई वनीकरण प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती आणि याच देवराईचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी नवीन 5000 वृक्षांची लागवड केल्यानं या ठिकाणी आता 21000 वृक्ष लागवडीचा टप्पा पार करण्यात आला आहे। बँक ऑफ न्यूयॉर्क मेलॉन इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज आणि नॅशनल ॲग्रो फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने या वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून बचत गट व तसेच इतर व्यावसायिकांना वेगवेगळ्या स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले होते। या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार अशोक पवार, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरदराव पाबळे, मोहिनी तांबे, काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव, दत्ताभाऊ हरगुडे, पंडित दरेकर, जयश शिंदे यांच्यासह अन्य पर्यावरण प्रेमी उपस्थित होते। वृक्ष लागवड करताना आपण पाहतोय आज एका वर्षामध्ये 21000 झाडं त्यांनी लावलेली आहेत। जी जुनी झाडं लावलेली आहेत ती पण जिवंत आहेत। तर वृक्ष रोपणाचं कार्यक्रम हे वृक्षप्रेमी करतायत, मनाला खूप आनंद होतोय। महाराष्ट्रामध्ये अशी कामं होणं ही काळाची गरज आहे। अनेक ठिकाणी आपण पाहतो जंगल खूप मोठ्या प्रमाणात आहे, खूप आवळी आहेत, तर त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीची वृक्ष लागवड झाली तर फायदा होईल। वृक्ष लागवडीच्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या परिसरात वेगवेगळ्या जातीचे पक्षी येणार आहेत। वर्षामध्ये या ठिकाणी 21000 झाडं लावली। माहिती सेवा समिती असेल त्याला सहयोगी संस्था असते, त्या संस्थेच्या माध्यमातून गेले 5 वर्षापासून वृक्ष लागवड चालू आहे। या परिसरामधील बकोडे असेल, केसनंदा असेल, दोन्हीकारवळ असेल, वाघोले असेल, या परिसरामध्ये या संस्थेच्या माध्यमातून वृक्ष लागवड चालू आहे। आजपर्यंत बापू त्या ठिकाणी 1 लक्ष झाडं त्या ठिकाणी लागली गेली आहेत। इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला या पुणे जिल्हा परिसरामध्ये 1 कोटी झाडं लावायचा आमचा संकल्प आहे आणि तो संकल्प पुढील 5 वर्षामध्ये आम्हाला पूर्ण करायचा आहे। सर्व सहयोगी संस्था असेल, शासन असेल, त्यांनी आम्हाला या ठिकाणी मदत करावी। आणि एक प्रशासनाला एक विनंती करतो की शासन झाडं लावावरती एका झाडावरती 3000 रुपये खर्च करतो, तर माझी एक विनंती आहे की आपण ते 3000 रुपये खर्च करण्यापेक्षा आमच्या सगळ्या संस्थांना तुम्ही एका झाडाला 1000 रुपये द्या। झाड लावल्यावर झाड जगल्यानंतर 2 वर्षांनी पैसे द्या। या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही त्या ठिकाणी 100-200 NGO संस्था उभ्या करू आणि खऱ्या अर्थानं आपण महाराष्ट्रामध्ये एक पर्यावरण चांगल्या पद्धतीने जी संपत आलेली झाडं आपण वाढवण्याचा प्रयत्न करू अशा माझी एक शासनाला विनंती करतो। वर्धापन दिनाचं औचित्य साधून बापांना निमंत्रित केलं आणि हे सर्व काम बापूंच्या आशीर्वादाने बापूंच्या कृपेने गेले वर्षभर या ठिकाणी चालू आहे। साहजिकच मनसु आम्हाला सर्वांना या गोष्टीचा आनंद आहे की प्रशासकीय पातळीवर असेल, सामाजिक पातळीवर असेल, बापूंचा सहभाग या ठिकाणी झाला। जवळजवळ 21000 वृक्ष आज शेवटचं झाड या ठिकाणी लागलं जाणार आहे आणि जी अचीवमेंट आमची ठरलेली होती ती आज आम्ही कम्प्लीट करत आहोत। सर्व जाणतेपणाने नजाणतेपणाने बऱ्याचशा लोकांनी अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या या ठिकाणी खूप अशी मोलाची मदत केली। बऱ्याचशा मंडळींनी वृक्षदान केले, बऱ्याचशा मंडळींनी पाईप दिले, ड्रीप दिले, मोटर दिले, बऱ्याचशा मंडळींनी आजूबाजूच्या परिसरातील नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांचे सर्वांचे वाढदिवस या ठिकाणी साजरे केले आणि एक नवीन परंपरा एक रूढ या ठिकाणी चालू केला की आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून तो खर्च पर्यावरणाचं जतन संवर्धन कसं करता येईल यासाठी तो खर्ची झाला। याबद्दल सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि